नमस्कार, रिंकू फाउंड अँड केक मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी रिंकू, आज मी तुम्हाला चिंग्सचा शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा ते सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चिंग्सचा आपण शेजवान फ्राईड राईस बनवणार आहोत। तर मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे, 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। ह्याच ग्लासने आपल्याला पाणी घ्यायचं आहे, ह्याच ग्लासने आपल्याला 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे। चार ग्लास पाणी टाकून झालेलं आहे। आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचाभर मीठ टाकणार आहोत। थोडस वर टाकलं आणि थोडस आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे। चांगली उकळी येऊ द्यायची आहे। फुलच गॅस ठेवू आणि पूर्ण तांदूळ टाकून घेऊ। झालेले आहे, आता आपण झाकण लावून घेऊ। झाकण लावून झालेलं आहे, आता याला आपण 2 शिट्ट्या देऊ। आपला भात तयार झालेला आहे, किती छान झालेला आहे। आता हा भात आपण बाउलमध्ये काढून घेऊ आणि ह्या भातला आपल्याला 3 तास थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। हा भात आता बाउलमध्ये काढून झालेला आहे आणि हा आता आपण थंड होण्यासाठी ठेवू। हा शेजवान फ्राईड राईस असल्यामुळे आपल्याला ह्याला 1.5 किंवा 2-3 तास गार होण्यासाठी ठेवायचा आहे। तुम्ही जर 1.5 तास ठेवला तरी पण तो छान होतो। आपला भात मी 1.5 तास थंड होण्यासाठी ठेवला होता, तो थंड झाला आहे आणि सुटसुटीत पण झालेला आहे। शिळ्या भातापासून पण आपण शेजवान फ्राईड राईस बनवू शकतो, पण शिळ्या भातापेक्षा ताज्या भाताचा फ्राईड राईस खूप छान लागतो। कढईमध्ये तेल टाकून घेऊ त्यामध्ये कांदा टाकून घेऊ, कांदा परतून घेऊ। आपण कांदा घेतला होता, टोमॅटो घेतलेले आहे, पिवळी ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि कोबी घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी ढोबळी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। कांदा लाल झालेला आहे आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। आता कढीपत्ता टाकून घेऊ आणि ढोबळी मिरची टाकून घेऊ। ग्रीन ढोबळी मिरची टाकून घेतलेली आहे, आता पिवळी ढोबळी मिरची टाकून परतून घेऊ टाकून घेऊ। मी वाटीभर कोबी घेतलेला आहे, पत्ता कोबी तो कट केलेला आहे, आता तो टाकून घेऊ। आणि जास्त वेळ आपल्याला नाही शिजून घ्यायचं, हे थोड्या वेळच शिजून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकून घेऊ। आता 1 टोमॅटो टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। कोथिंबीर टाकून घेऊ आणि परतून घेऊ। याला खूप वेळ नाही आपल्याला शिजून घ्यायचं, थोड्या वेळच शिजून घ्यायचं आहे। 5-7 मिनिट आपण थोडस लाल तिखट टाकून घेऊ। लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल, पण आम्हाला झणझणीत आवडतो भात, त्याच्यामुळे आम्ही शेजवान फ्राईड राईस झणझणीतच करीत असतो। आता भात टाकून घेऊ। टाकून झालेला आहे, आता या राईस मध्ये आपण शेजवान फ्राईड राईस मसाला टाकून घेऊ आणि हा मसाला खूप छान लागतो भातामध्ये, खूप छान। करून बघा, रेसिपी खूप इझी आहे आणि खूप सुंदर लागते, खूप छान लागते। करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी। तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता
आणि लाल पण टाकू शकता। आपला शेजवान फ्राईड राईस तयार आहे। आता तो मी एका बाउल मध्ये काढून घेते। तर आपला शेजवान फ्राईड राईस तयार आहे। खूप छान झालेला आहे, खूप छान कलर आलेला आहे त्याला, करून पहा। तर अशाच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।